महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झालाय. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पण मुंबईत झालेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का, या संदर्भात अद्याप हवामान खात्याकडून कोणतीही अपडेट देण्यात आले नाहीये. मात्र येत्या 24 तासात मान्सून मुंबईला भिजवणार आहे अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झालं आणि बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. काल मान्सूनने विदर्भात हजेरी लावल्यानंतर आता पुढे सरकत पुण्यातही पाऊस झाला. यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. येत्या 3 ते 4 दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाचा झळा पासून दिलासा मिळणार आहे.